जय महाराष्ट्र। काही महिन्यांपूर्वी म्हणजे 8-9 महिन्यांपूर्वी तुमच्या सोबत एक घटना घडली होती की एकाने लोन करून घेण्याचा प्रॉमिस केला, एक एजंटच होता। तर त्याने 8 महिने आम्हाला समजवले, आमच्याकडून पैसे घेतले 2,17,500 रुपये। पण त्याने उद्या उद्या बोलून आमचं खूप टाळाटाळ केली, नंतर त्याने आमचे फोन स्विच ऑफ केले। पण शेवटी आम्ही आता मराठी माणूस म्हणून आम्ही धंद्यामध्ये पडले, आता नवीन नवीन करायचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यामध्ये ही घटना। तर मग पोलिसांकडे तक्रार केली, पण शेवटी काही त्याचं काही झालं नाही, त्याचा फॉलोअप झाला नाही। मग मी असाच एक मला सुजित दादा यांचं फेसबुकवर मला एक व्हिडिओ वगैरे मिळाला, मी तेव्हा सुजित दादाला नंबर घेऊन त्यांचा कॉन्टॅक्ट केला। त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, आपण हा प्रयत्न करू, आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। मग त्या माणसाला इकडे बोलवलं गेलं आणि त्याच्यामध्ये सुजित दादा, रोम दादा हे सगळे होते, त्यांची टीम होती पूर्ण। त्यांनी त्याला सामान देऊन त्याला थोडा त्यांचे जे काही पैसे घेतले ते द्यावे तू, अन्यथा तुझ्यावर कारवाई करू वगैरे ते सगळं झालं। नंतर त्या माणसाने 15 दिवसाने आम्हाला पैसे परत दिले। तर आम्हाला पैसे दिले तर आम्ही खूप आभारी आहोत सुजित दादा, रोहन दादा यांचे जे, आणि एकच त्यांना खूप आमच्याकडून ब्लेसिंग आहे की त्यांनी आम्हाला एवढी हेल्प केली। आणि पुढेही ते मराठी माणसांना असंच साथ द्यावं आणि आपला महाराष्ट्र पुढे जावा हीच इच्छा आहे। आणि स्पेशली म्हणजे मराठी माणूस पुढे जातोय, तर त्याला त्यांनी हातभार लावला ही खूप आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे। तर खूप खूप धन्यवाद त्यांचे, सुजित दादा, रोहन दादा आणि त्यांची टीम। आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं आभारी आहे म्हणजे मी राज ठाकरेंचं, त्यांच्यामुळे जे काही बळ आलेलं आहे आपल्या टीमला आणि त्यांच्यामुळे आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्यासाठी त्यांना खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या टीमलाही खूप आभार मानतो। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,